हरिओम श्री राम अंबज्ञ. माझं नाव अक्षता विराधुळे, सीवूर्ज उपासना केंद्र. आता माझा अनुभव जो आहे तो मी 2014 सालातला सांगणार आहे, माझा आणि माझ्या मुलीचा. माझी मुलगी अनुष्का विराधुळे त्यावेळेला जस 7वी पास होऊन 8वीत जाणार होती, आणि 2014 अमित सिंहाची ट्रान्सफर पुन्हा गोव्याहून मुंबईला आम्ही येणार होतो. ते जानेवारी 2014 त्यांची ट्रान्सफर होऊन ते आले होते. नंतर सायमल्टेनियसली माझी सुद्धा ट्रान्सफर तशीच होते की ते, पण तो काळ असा होता की एप्रिलमध्ये मुलांची शाळा सुरू होणार होती आणि माझी ऑर्डर येऊन मला रिलीव्ह केलं नव्हतं, म्हणून तो काळ मला तिथेच राहायला लागणार होता गोव्याला. आणि फक्त अमित सिंह आणि मुलं मुलगी अनुष्का, तेव्हा अनुष्का विरा त्यावेळेला 8वीत जाणार होती. असं झालं की एप्रिलमध्ये अनुष्का विराची शाळा सुरू झाली, म्हणतो 8वीचा वर्ष जो असतो ना म्हणजे मुलींसाठी स्पेसिफिकली तो पिरियड जो असतो, तर त्यावेळेला तिचं असं झालं की ती तिच्या कम्फर्ट झोनमधून निघून पुन्हा इथे मुंबईला नवीन शाळेत, नवीन शाळा, नवीन मैत्रिणी. कारण की 4वीपासून जेव्हा आम्ही पणजीला ट्रान्सफर झालो तेव्हा ती लहान होती, तिला तेवढं कळत नव्हतं. तर 4वीपासून तिच्या सगळ्या त्या नवीन मैत्रिणी, त्यात ती मिंगल छान झाली होती, छान ऍडजस्ट झाली होती, शाळाही छान होती. पुन्हा तिला 8वीला त्यांची यायची इच्छा नव्हती पुन्हा मुंबईला. तर ती आल्यानंतर तिला इथे काही शाळा, तिने ICSE बोर्डला शाळेत ऍडमिशन घेतलं. इथे आल्यावर तिला काही माहीत नाही का, तिला सूट होतं, तिला कळत नव्हतं की नक्की काय बिनसतंय ते. शाळेत तिच्याबरोबर कोणी मुली बोलायच्या नाही, रडून मला फोन करायची की तुम्ही मला, आपण पुन्हा इथून गोव्याला जाऊया म्हणून पुन्हा जायचं, मला इथे नाही राहायचंय, की मला ह्या नवीन शाळेत नको, तुम्ही तुमचाच फक्त विचार कर. घरी मला काही कळ, आणि ती 4 घरी यायची आणि माझं, मी ब्रांचला असल्यामुळे मी तिचा फोन घेऊ शकायचं, कारण की मी ब्रांचला असायचे, कॅश काउंटरवर असल्यामुळे मला फोन तिचं घेणं मला पॉसिबल नाही व्हायचं. म्हणून तिला मी सांगायचे की तुम्हाला ह्या वेळेला फोन करू का, पण तेही तिला वाईट वाटायचं की मला आता बोलायचं तुझ्याशी आणि आता तू ऐकू शकत नाहीस माझं. हे तो एक तो काळ जो होता ना खूप डिस्टर्बिंग होता. मी तिला समजवलं की बघा, आपण एकदा एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि आता परत ते मागे घेता येणार नाही आपल्याला. आता आपल्याला ह्याच्या पुढे तसंच चालायचं आहे की मला जर काही वाटायचं किंवा मला काही दुःख असायचे तर मी बापूंजवळ, मोठी आईजवळ माझं दुःख शेअर करायचे आणि माझं बापू माझ्या ते सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तू आता मोठी होतेस, तुला जर काही वाटतंय, तुला जर काही प्रॉब्लेम म्हणजे तुला असं वाटतंय तर तू मोठी आई आणि बापूंजवळ, मी तू मला सांगून मी हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करू शकणार नाहीये तर तुला हे मोठी आई आणि बापूंना सांगून, तुला जे काही सांगायचं बापू आणि मोठी आईला सांगायचं. म्हणून त्याप्रमाणे ती वाटतं, तिने माहीत नाही मला तिने बापूंशी संवाद साधला असेल, ती म्हणजे ती काय बापूंशी बोलली मला माहिती आहे, तिने मला सांगितलं नाही. पण नेक्स्ट डे किंवा 2 तिने मला कॉल केला आणि तिचा आनंदी चेहरा होता, आनंदी हसरी होती ती. मला म्हणाली की आई बापू इज ग्रेट, असं ती म्हणाली. म्हटलं का काय झालं, ती म्हणाली माझ्याकडे माझी स्वतः एक मुलगी माझ्याशी बोलायला आली, ती माझ्याशी बोलली, तिने माझ्याशी फ्रेंडशिप केली, मला म्हणजे तिने मला तिचे बुक्स नोट्स शेअर केले. म्हणजे त्या वयात तिला हे हवं होतं की तिला जे अभ्यास म्हणा तिच्या अभ्यासासाठी, की तिला तिला एक मैत्रिणी हवी होती ते तिला मिळालं. तिला किती आनंद झाला की बापूंनी माझं ऐकलं, मी बापूंना सांगितलं आणि बापूंनी माझं ते ऐकलं, हेच तिच्यासाठी खूप मोठं होतं. त्यावेळेला बापूंनी जो तिचा बोट धरला, ते आजता कहेत बापूंनी तिचा बोट सोडला नाहीये. ती आता फिजिओथेरपीच्या 3rd year आहे आणि ती खूप आनंदात बापूंसोबत तिचा अभ्यास, तिच्या जे आहे लाईफ ती एन्जॉय करते आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ. नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित.